हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सोनी मराठीवर एक नवी कोरी मालिका तुमच्या भेटीला येते आणि या मालिकेतले कलाकार माझ्याबरोबर आहे राज आणि प्रतीक्षा. कसे आहात? खूप मस्त, धमाल सुरू आहे. भारी प्रोमो आले आहेत, खूप भन्नाट आणि खऱ्या अर्थाने काहीतरी आम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. कशी चालली येत आहे? खूप सॉलिड आणि खूप जोरात तयारी सुरू आहे. म्हणजे जसं की आता प्रेक्षकांनी प्रोमोवरती खूप प्रेम केलं आहे, प्रेक्षकांना प्रोमो आवडतो आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी पण तितकीच वाढती आमची. आणि नक्कीच मला खात्री आहे की लोकांना, म्हणजे प्रेक्षकांना सिरियल तितकीच आवडेल. रेवती, राईट? रेवथी. येस, रेवती नाही, रेवथी. कन्नड ह्याच्यामध्ये तुमच्या मालिका आहे आणि पहिली मालिका आहे तुझी पदार्पण आहे आणि पहिल्याच मालिकेत वेगळंच कॅरेक्टर तू करते आहेस. कशी तयारी केली? मस्त मस्त तयारी, छान चालली आहे. सगळ्यात पहिले तर लुकमुळे तुझं एक साऊथ इंडियन फील येतो आहे, लाईक मिडल पार्टिशन, गजरा, हाफ साडी आणि असं छान भरपूर कानात नाकात. असं लुकबद्दल विचारण्याचं की काय कसा डिझाईन केला आहे लुक किंवा काय काय असणार आहे त्याच्यामध्ये, कसा असतो? अशीच मला हाफ साडी असणार आहे, कायम गजरा असणार आहे, जरा एक मोठी चमकी दिली आहे की ते साऊथ इंडियन लोकांचं असतं. हां, असं जरा मोठे कानातले, असं सगळं एक प्रॉपर साऊथ इंडियन लुक आहे. राजला याच्याचं काहीतरी अबोलीचा गजरा आणि हे काहीतरी एक छान पुढे आम्हाला बघायला मिळणार आहे. काय नक्की बघायला मिळेल, कारण जसं प्रत्येक प्रोमोमध्ये बघितलं की अबोलीचा फुलांचा एक रेफरन्स आहे, तर हिचा गजरा अबोलीच्या फुलांचा आहे, तर हा एक रेफरन्स आहे जो प्रेक्षकांना 18 तारखेनंतर बघायला मिळेल की हे काय आहे नेमकं, की ह्या अबोलीच्या फुलांमुळे कसं प्रेम बहरत जाईल. तर ते 18 तारखेनंतर बघा सोनी मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता. येस, मालिकेमध्ये ना सगळ्यात गंमत येणार ती कन्नड भाषा, तर त्याची प्रॅक्टिस कशी करताय दोघं, खास करून प्रतीक्षा तू, कारण तुला पूर्ण वेळ त्याच भाषेत बोलायचं. येस, प्रॅक्टिस म्हणजे एकतर आम्हाला लिखित डायलॉग्स येतात, त्यात आमच्या सेटवर काही माणसं आहेत, एक ती कन्नड आहे सो ती मला प्रॉपर सांगते की हे वाक्य असं घे, ते वाक्य असं घे. त्यानंतर भारती ताई आहेत, भारती पाटील आमच्या मालिकेत आहेत, याच्या आईची भूमिका करतात त्या, त्यांनी यापूर्वी कन्नड चित्रपट केलेला आहे, सो त्यामुळे त्यांची मला मदत होते. म्हणजे जर ऐश्वर्या बाकी कुठल्या तरी कामात असल्या तर त्या मला सांगतात की हं हे बोल, म्हणजे जसं आपण अय्या अरे देवा असं म्हणतो, त्या मला सांगतात अव्वा अय्यो देवरू असं. सो असं काही काही होतं आहे पाठ. हो अप्पा, म्हणजे आय तू अप्पा. जी काय म्हणजे कन्नड भाषेची मैत्री होती आहे की कसं? मैत्री होईल हळूहळू जसं सिरियल पुढे 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 प्रोग्रेस करेल, पण सध्या तरी अजून तरी झालेली नाही आहे मैत्री या भाषेशी. माझं जे आहे ते कोल्हापुरी अर्जुन कॅरेक्टर, जे की प्रॉपर कॉन्फिडंट मुलगा, जुगाडू मुलगा असा एक कॅरेक्टर आहे, आणि अर्जुन हा फोकस्ड आहे जसा अर्जुन फोकस्ड असला पाहिजे तसा. आणि त्या पद्धतीने हा एक अचीव करायचं समथिंग, ते काय करायचं आहे तेही तुम्हाला तेव्हा बघायला मिळेल. तर हे सगळं चालू असताना अचानक कानडी आणि महाराष्ट्रीयन कल्चर, कोल्हापुरी कल्चर हे कसं एकत्र एका वाड्यात येतं, त्यांचं प्रेम कसं फुलतं, किंवा त्यांच्या फॅमिलीजमध्ये काय होतं, ते एकत्र राहतात का आणि का राहतात, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 18 तारखेलाच बघायला मिळतील. तर 18 तारखेला नक्की बघा, तर हळूहळू हे उलगडत जाईल. येस, प्रतीक्षा काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल, कसं असणार आहे, कशी आहे रेवती? रेवती इनोसेंट आहे माझ्यासारखी जशी मी आहे, असं काही नाही आहे. त्यांनी खरं सांगितलेलं आहे राज, हे चुकीचं आहे. सिरियलमध्ये इनोसेंट आहे असं. हा, रेवती इनोसेंट आहे. ती तिच्या अप्पांसमोर खूप घाबरणारी आहे, जर अप्पांचा एक धाक, वडिलांचा एक जो धाक असतो मुलींवर तसं आहे, पण बाहेर ती चुलबुली आहे, चंट आहे जरा आणि बोलकी आहे. तिला चान्स मिळाला की ती बोलणार, म्हणजे ती चान्स नाही सोडणार. हां, मला इथे चान्स मिळाला, ओके बोला बोला बोला, इथे बोलून घ्या, कारण घरात फार बोलायला मिळणार नाही अशी आहे. आणि गुणी आहे ती मुळात, म्हणजे कोणावरही दया येईल तिला, तिला असं वाईट वाटेल किंवा आपल्यामुळे या व्यक्तीला हर्ट व्हायला नको, अशी आहे ती, साधी आहे. हां, ती असं
लोकांना फसवूही शकते की असं साधं वगैरे जरा बोलून, पण जर कोणी तिच्याशी साधं बोलली की ती फसवूही शकते, अशी साधी आहे. असंच अर्जुन फसलाय त्याच्या. बरं, आज जाता जाता जर एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल कन्नडमध्ये तर काय द्याल तू? तिला काय कॉम्प्लिमेंट द्यायचं कन्नडमध्ये? कॉम्प्लिमेंट कन्नडमध्ये? कॉम्प्लिमेंट तर नाही, मला हिला बघून मला असं अय्यो रामचंद्र असं काहीतरी होऊ शकतं. अजून तरी देत नाही, अजून तरी नाही, अजून तरी नाही. बरं, तू अर्जुनला काय राज म्हणून दिलेस तरी चालेल. राज म्हणून किंवा कसं मंगा म्हणून तेच म्हणू शकते. हा, जर प्रतीक्षाने राजला कॉम्प्लिमेंट दिली तर ती त्याला मंगा म्हणेल. मला सांग ना काय मंगा म्हणजे? माकडा. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.